25 इंचाचा पायजमाचा घोळ असणारा विद्यार्थी आपल्याला काय पाडणार अशा एका गुरमीत मी होतो. आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करायचं, आपण एकत्र काम करू, तू माझ्याबरोबर राहा असं म्हणून त्यांनी मला माझ्या पाठीवर हात ठेवला. तो आज 65 वर्ष झाली माझ्या पाठीवर त्यांचा हात आहे. स्वतःचा नियम, शिस्तीचा नियम, जो संघाचा नियम असतो तो साहेबांच्या बाबतीत मोडायचे, ते आमच्या संस्थेचे पहिले खजिनदार होते. परंतु 65 वर्ष जवळ राहूनसुद्धा अनेक साहेबांचे गुण अद्यापही मी पूर्णतः आत्मसात केले असं मला वाटत नाही. अनेक वेळेला तुम्ही म्हणाला तसं मी आणि साहेब दोघंच एकटे असतो. संध्याकाळी त्यांना मला माहीत नाही, परंतु मित्रांबरोबर राहणं हे साहेबांचा एक छंद आहे. की भीमसेनजींना सांगून ठेवलं त्यांनी निघताना की भीमसेनजी पंडितजी आपको ये दिन कलकत्ता में मेरे घर पे जब तक मैं हूँ आना है. आणि भीमसेनजींनी ती गोष्ट पाळली. मला रडायला आलं, मी रडलो त्यांच्या पुढं. त्यांनी मला कवटाळलं आणि म्हणाले की विठ्ठल रडू नको. मी अजित पवारला अर्ध्या चड्डीत पाहिलेलं आहे. मित्रांनो नमस्कार. योगेश कुटे यांनी एक वेगळा दिवाळी अंक प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. 8-10 दिवसापूर्वी योगेशचा मला फोन आला. अण्णा म्हणला आपण आपला दिवाळी अंक प्रकाशित करीत आहोत आणि तो जरा थोडासा केवळ कोणतरी प्रमुख पाहुणा बोलवायचा, त्याच्या हस्ते ते पुस्तकाचं कवर वगैरे काढणं आणि प्रत्येकाने ते छातीसमोर धरणं याला आपण जरा फाटा देतो आहे. पुणे शहरामध्ये अशी अनेक नवरत्न आहेत की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशांच्या एक 5-5 मिनिटामध्ये आपण मुलाखती घेऊया. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही विठ्ठल सेठ मणियारांची मुलाखत घ्यावी. मी म्हटलं आनंदाने घेईल, काही फरक पडणार नाही. मी विठ्ठल सेठकडे गेलो, त्यांना म्हटलं असं असं आहे आणि मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. त्या विठ्ठल सेठ म्हणले माझं काय संबंध, काय राजकीय नेता आहे का काय. मी मला आणि माझा बराच काही 5-10 मिनटं झाली. मग मी त्यांना म्हटलं अहो घ्या हो, 5-10 मिनटासाठी मुलाखती घेण्यासाठी मला 500 रुपयाचं मानधन मिळणार आहे. मग ते म्हणले ठीक आहे, तुझ्या 500 रुपयासाठी मी मुलाखत देतो. आणि या लेट्सअपच्या दिवाळी अंकामध्ये माझा लेख पण आहे, त्याचं 2500 रुपये मानधन मला योगेश कुटे देणार आहे. त्यामुळे जाताना मी इथून बाहेर जाताना 3000 रुपयाचा चेक घेऊनच जाईल. विठ्ठल सेठची या ठिकाणी मंदारने अतिशय चांगली ओळख करून दिली आहे, अर्थात मिलिंदने. अर्थात ती काही ओळख करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पुणे शहरामध्ये व्यापारी क्षेत्र असेल, राजकीय कार्यकर्ते नाही पण राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचा वावर असतो आणि विद्या प्रतिष्ठानच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील ते आपण सर्वांना परिचित आहेत. शेठ नावाने ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. विठ्ठल शेठ, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की साहेबांची तुमची ओळख ही महाविद्यालयामध्ये झाली, जगजाहीर आहे. बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये तुम्ही असाल, सायरस पुनाला असेल किंवा आणखीन त्यावेळेचे काही तुम्ही एकत्र त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अनेक जणांनी आपण एकमेकांनी अनेकांनी कॉलेजमध्ये असेल, शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं, पण सांगतात ते शिक्षण झाल्यानंतर आपण व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर आपण बाहेर पडल्यानंतर सांगता 10-12 वर्ष आपली सांगता मैत्री टिकते, पण तुमची आणि साहेबांची मैत्री जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त आहे, ती कशी टिकली हे आम्हाला जर आपण सांगितलं तर निश्चितच आम्हाला आनंद वाटेल. 1958 साली पवारसाहेब आणि मी बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एकत्र शिक्षणाला आलो. ते 12 मध्येहून आले, मी पुण्याहून आलो आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या माझ्या निवडणुकीच्या संघर्षातून मैत्री झाली. आल्यानंतर कॉलेजमध्ये वर्गप्रतिनिधींची निवडणूक असायची, आत्ताही असतात निवडणुका,
तर त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी वर्गप्रतिनिधी म्हणून अर्ज भरला होता आणि माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनी मला आग्रह केला, मी पण त्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या निवडणुकीमध्ये 120 विद्यार्थी आम्ही पहिल्या वर्षाला होतो, त्यांच्यामध्ये होणारं मतदान होतं, एक 8-10 दिवसाच्या कालावधीत ते मतदान होतं, ते झालं. साहेबांनी प्रचार करताना प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे, माझ्या मनात काय अशी कल्पना प्रत्येकाला देत होते प्रचारातून. आणि शहराचा एक विद्यार्थी आहे नात्यानं थोडासा हवेवर मी होतो, मी काय त्या प्रचाराच्या फारसा भानगडीत पडलो नाही. गटागटाने कोणी भेटले तर सांगायचं कॅन्टीनमध्ये मला मत द्या, मी उभा आहे वगैरे वगैरे. थोडासा शहरी विद्यार्थी या नात्यानं स्वतःच्या बद्दल एक मनात इगो पण असतो, तो माझ्या मनात होता. आणि 25 इंचाचा पायजमाचा घोळ असणारा हा विद्यार्थी आपल्याला काय पाडणार अशा एका गुर्मीत मी होतो. निवडणूक झाली, निकालही लागला, 80% पवारसाहेबांना मतं पडली, 20% मला पडली, मी पडलो, म्हणजे पडल्या अर्थानं पडलो लिटरली. निवडणूक हारल्यानंतर साधारणतः आपण राजकीय क्षेत्रातली बरीच मंडळी आहात, दुःख होतं की आपण हारलो. हारल्याचं दुःख असतं, ते दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं, मला स्वतःला तर स्वाभाविकता जाणवत होतं. आणि 2 दिवसांनी साहेब माझ्याकडं आले आणि मला म्हणाले, अरे एवढा काय नर्वस राहतोयस, तुझ्या शिक्षणाकडे लक्ष लागत नाही आहे, अशी कुठली मोठी निवडणूक तू लढलास आणि मी निवडून आलो, आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करायचं, आपण एकत्र काम करू, तू माझ्याबरोबर राहा, असं म्हणून त्यांनी मला माझ्या पाठीवर हात ठेवला. तो आज 65 वर्ष झाली माझ्या पाठीवर त्यांचा हात आहे. पुढे कॉलेजच्या जीवनामध्ये 4 वर्ष बऱ्याच निवडणुका लढले साहेब, 4 वर्षाच्या निवडणुका लढले. कॉलेजचे ICSR तर झालेच, परंतु पुन्हा युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी म्हणूनही ते सर्व कॉलेजेसमधून निवडून आले. पहिल्या 2 वर्षाच्या निवडणुकानंतर पुढच्या 2 वर्ष, 4 वर्षाचा आमचा कालावधी कॉमर्सला होता, पुढच्या 2 वर्षामध्ये काहीही कुठल्याही कॉलेजशी संबंध नसताना पवार पॅनल या नावानं फर्ग्युसन कॉलेज असो, तुमचं SV कॉलेज असो, सगळी जी पुण्यातली वाडिया कॉलेज असो, या सगळ्या कॉलेजमध्ये पवार पॅनल या नावानं निवडणुका जाऊ लागल्या आणि 90% पवार पॅनलचे उमेदवार त्या त्या कॉलेजमध्ये निवडून यायचे जिथं साहेब कधी प्रचारालाही गेले नसतील किंवा जात नव्हते. अशा या एका व्यक्तिमत्वाच्या बद्दल मला खूप आकर्षण त्या काळामध्ये निर्माण झालं. सामाजिक कामाची गोडी त्यांच्यामुळं मला निर्माण झाली. आणि कॉलेज संपल्यानंतर कॉलेजच्याच काळामध्ये साहेबांना मला असं जाणवत होतं की सामाजिक आणि राजकीय कामामध्ये गोडी आहे आणि त्या अर्थानं ते यूथ काँग्रेसच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले, त्या विभागात काम करू लागले. उल्हासदादा त्यावेळेला साहेबांबरोबर होते, बरेच होते, परदेशी होते, बापूसाहेब थिटे होते, सगळी ही मंडळी त्याने तटकरे, ही सगळ्या तटकर नाही आपले तडवडे वगैरे अशी सगळी मंडळी होती. तर या सगळ्या मंडळींबरोबर सगळा त्यांचा जो अड्डा होता तो उल्हासदादा आणि मी ज्या एरियात राहतो, नानापेट, भवानीपेठ, सोमवारपेठ या ह्याच्यात असल्यामुळं यांच्याबरोबर राहणं सतत जमत राहिलं. त्यानंतर साहेबांची माझी थोडीशी जी गॅप पडली ती मी पुढे साहेब कॉमर्समधनं 4 वर्षानंतर पुढे राजकारणातच गेले, शिक्षण बाकीचं केलं नाही. मी LLB करून माझ्या व्यवसायाला लागलो. पण 1967 पहिल्या निवडणुकीमध्ये साहेबांबरोबर पुन्हा माझा संबंध आला प्रचाराच्या निमित्तानं. बारामती बऱ्या प्रकरणानं मी ढवळून काढलं आणि तिथून त्यांची माझी तार जुळत गेली. 1972 निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडून आले, मंत्री झाले 6-7 खात्याचे. आणि त्या खात्यामध्ये 72 ते 74 जो मोठा दुष्काळ पडला होता, देशातच होता पण महाराष्ट्रामध्ये फार मोठा होता, त्या काळामध्ये फूड अँड सिव्हिल सप्लायची जबाबदारी साहेबांकडे होती. वर्तक त्यांचे ताराबाई वर्तक मंत्री होते, ताराबाई नाही, भाऊसाहेब वर्तक.
ते अन्नमंत्री होते, साहेब राज्यमंत्री होते. परंतु वसंतराव नाईक साहेबांनी साहेबांना जबाबदारी दिली की आजूबाजूच्या राज्यातून आपल्या राज्यात किती कसं धान्य आणता येईल याचा प्रयत्न तू कर, ते अरे तुरे म्हणायचे साहेबांना. आणि ती जबाबदारी दिल्यानंतर त्यावेळेला मी आणि ईश्वरदास शेवडिया माझा जो मित्र आहे, साहेबांचेही चांगले मित्र होते, ते आता आपल्यात नाही आहेत, तर आम्हा दोघांना साहेबांनी घेतलं आणि आम्ही पंजाबचा दौरा केला. मी साहेबांना विचारलं की साहेब आपण मंत्री आहात, राज्य पातळीवर तुम्हाला बोलायचं आहे. स्वर्णसिंग त्यावेळेला मुख्यमंत्री होते पंजाबचे, चंदीगड आणि पंजाब हे दोन विभाग होते. साहेबांना दूरदृष्टी बघा, ते म्हणाले की थोडं लांबतं आहे का, नाही तर साहेब म्हणाले की तुम्हाला यासाठी मी घेतो की अन्नधान्य हा तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात मार्केटमध्ये काय चालतं, कशा पद्धतीने तुम्ही धान्य आपापल्या राज्यांमध्ये आणता, तसं मार्केटिंगची काय तुमची स्ट्रॅटेजी आहे ती मला समजावून घ्यायची आहे तुमच्याबरोबर मार्केटमध्ये येऊन. सरकारी लेवलचं काम मी करेन, त्या पद्धतीने ते केलं. आमची तिथं आणखीन घट्ट असं नातं निर्माण झालं की या माणसाबरोबर काम करण्यात राहण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतोय, काम करण्यामध्ये वेगळा आनंद मिळतोय. आणि पुढं हळूहळू जाता 1972 साली त्याच वर्षी साहेबांनी दोन ट्रस्टची स्थापना केली, एक शिक्षणविषयक आणि एक ॲग्रिकल्चर विषयक, विद्या प्रतिष्ठान आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट फाउंडेशन. त्या एका फाउंडेशनची जबाबदारी आप्पासाहेबांकडे त्यांच्या थोरल्या बंधूंकडे दिली आणि विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था साहेब अध्यक्ष राहिले. त्यांची एक खासियत अशी आहे की ज्या संस्था साहेबांनी स्थापन केल्या, ट्रस्ट स्थापन केले, तिथे जे सदस्य निवड होती, ट्रस्टीज असतील, कार्यकारिणीचे सदस्य असतील, तिथं 90% राजकारणात नसलेली माणसं अशी ते निवडतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली, मग ते सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, व्यापार क्षेत्रातले असतील, उद्योग क्षेत्रातले असतील, अशा व्यक्तींना निवडून त्यांच्या हातात तो ट्रस्ट देऊन त्या ट्रस्टचा कारभार चालवायचा, अशी त्यांची ती कामाची पद्धत असते. सुदैवाने त्या ट्रस्टवर, विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टवर त्यांनी, शैक्षणिक ट्रस्टवर माझी निवड केली आणि आजपर्यंत तो ट्रस्ट, त्या ट्रस्टचे सगळे आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणानं पाहण्याची, पहिल्यांदा खुशालभाऊ छाजेड साहेबांचे एक बारामतीचे ज्येष्ठ मित्र होते, RSSचे कट्टर, कुठलंही मत त्या क्षेत्रामध्ये जी निवडणूक होईल ती त्यांनी BJP च्याच उमेदवाराला केली, एक्सेप्शन फक्त पवार साहेबांचा असायचा. छाजेड साहेबांनी स्वतःचा नियम, शिस्तीचा नियम, जो संघाचा नियम असतो तो साहेबांच्या बाबतीत मोडायचे. ते आमच्या संस्थेचे पहिले खजिनदार होते. 1958 ते 2023 जवळपास 65 वर्ष मी त्यांच्या जवळ आहे, मित्र आहे नात्यानं. परंतु 65 वर्ष जवळ राहूनसुद्धा अनेक साहेबांचे गुण अद्यापही मी पूर्णतः आत्मसात केले असं मला वाटत नाही. त्यामुळं आत्ता जो अंकुशरावांनी प्रश्न विचारला की तुमची मैत्री कशी टिकली, ती या अर्थानं टिकते की मला अजून काही खूप साहेबांकडनं शिकायचं आहे, त्यामुळं त्यांच्याकडून पूर्ण शिक्षण माझं होत नाही, परंतु तोपर्यंत मी त्यांचा मित्र राहणार आहे आणि ते शिक्षण पूर्ण होईल असं मला वाटत नाही, त्यामुळं त्यांची माझी मित्र निश्चित राहणार आहेत. तुमचा आणि साहेबांचा अतिशय जवळचा संबंध आहे, आपण सांगितलं आता की 65 वर्ष, पण या 65 वर्षामध्ये साहेब अगदी बारामतीपासून, म्हणजे काठेवाडीपासून बारामती, बारामतीपासून मुंबई, मुंबईपासून दिल्लीपर्यंत गेले, पण साहेबांनी तुमची कुठे साथ सोडली? साहेबांनी साथ सोडली नाही. मग साहेब क्रिकेट क्षेत्रामध्ये असू द्यात, उद्योग क्षेत्रामध्ये असू द्यात, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्यात, अनेक ठिकाणी साहेब जातात आणि मी पाहिलं की अनेक वेळेला तुम्ही देखील त्यांच्याबरोबर काही वेळेला परदेशामध्ये देखील गेले आहेत, पण अशा वेळेला तुम्ही जात असताना तुमचा पिंड काही राजकीय नाही, पण मग तुम्ही अशा ठिकाणी जात असताना साहेबांच्या बरोबर तुमची कधी राजकीय विषयावरती चर्चा होते का? फारशी होत नाही. म्हणजे एखादा ज्वलंत विषय असेल राज्यामध्ये, देशामध्ये चाललेला, त्या विषयावर थोडं मीच विषय काढतो त्यांच्याकडं, कारण मला त्यातून स्वतःला माहिती घ्यायची असते. माहिती या अर्थानं की याच्यात काय आहे, कशासाठी हा प्रकार घडतोय, असं का घडत आहे, त्यावेळेला ते त्यांचं मत प्रामाणिकपणानं माझ्या आमच्याबरोबर, म्हणजे मी कदाचित बऱ्याच वेळेला ज्या वेळेला राजकीय विषय चर्चा होते त्यावेळेला आम्ही 3-4 मित्र असतो, पण
अनेक वेळेला तुम्ही म्हणाला तसं मी आणि साहेब दोघंच एकटे असतो. संध्याकाळी त्यांना मला माहीत नाही, परंतु मित्रांबरोबर राहणं हे साहेबांचं एक छंद आहे. संध्याकाळी ते कुठेही असोत, महाराष्ट्रात असोत, महाराष्ट्राच्या बाहेर असोत, साहेबांचे अनेक क्षेत्रात अनेक चांगले मित्र आहेत. आणि कुठेतरी एक संध्याकाळ साहेबाला जो मित्र आवडेल त्याच्या घरी जाणं किंवा त्याला आपल्या घरी बोलवणं आणि त्याच्याबरोबर विरंगुळ्याच्या गप्पा मारणं, अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणं. आता जसे नेवेटिया सुरेशभाई आहेत, अंबुजा सिमेंटचे चेअरमन होते, वारले ते अत्यंत घनिष्ठ मित्र. आता आपल्या जग आपल्या सर्वांना आजही सुरेशभाई नेवेटिया हे एक उद्योजक, अंबुजा सिमेंटचे चेअरमन या पलीकडं माहिती नाही. परंतु ज्या वेळेला मी एक उदाहरण म्हणून देतो आहे, अशी हजारो उदाहरणं साहेबांच्या बाबतीत आहेत, की एक दिवशी साहेबांचा मला फोन आला की विठ्ठल कलकत्त्याला भीमसेनजींना गायनाला पाठवायचं आहे. मी म्हटलं साहेब ठीक आहे, बोलतो मी. पण मला ते म्हणले तुला सुरेशभाई नेवेटियांचा फोन येईल, ते तुला कार्यक्रमाच्या सगळ्या काय डिटेल्स असतील ते देतील. दोन तासातच सुरेशभाईंचा मला फोन आला, अत्यंत लीनतेनी, अत्यंत सौम्य भाषेमध्ये, इतका मोठा उद्योगपती माझ्याशी बोलतोय असं पहिल्यांदा मला आलेलं दडपण दोनच मिनटात त्यांनी घालवलं. आणि विठ्ठल भाईंपासूनच सुरुवात केली. मला म्हणाले की दरवर्षी मला माझ्या घरी मी एक गायनाचा कार्यक्रम ठेवत असतो, भीमसेनजींनी माझ्या घरात येऊन गावं अशी इच्छा आहे, तू प्रयत्न कर. काही त्यांच्याशी बोलायचं नाही, जे सांगतील ते सगळं त्यांना आपण त्यांच्यासाठी करू. मी म्हटलं आपण ते राहू द्यात, मी ती व्यवस्था करतो. तशी झाली व्यवस्था. आणि त्यानंतर भीमसेनजीही आनंदाने गेले. त्यानंतरच्या दरवर्षी नकळत त्या दिवशी भीमसेनजींना सांगून ठेवलं त्यांनी निघताना की भीमसेनजी पंडितजी आपको ये दिन कलकत्ता में मेरे घर पे जब तक मैं हूँ आना है. आणि भीमसेनजींनी ती गोष्ट पाळली. आता ही जे व्यक्तिमत्व आहे, साहेबांचं ज्या वेळेला ऑपरेशन झालं कॅन्सरचं गालाचं, त्यावेळेला निवडणुका होऊन साहेब निवडणुकीत निवडून आले होते, त्यांचं सरकार झालं होतं NDA, आणि त्यांना मंत्रीपद मिळालं होतं. आणि अशा वेळेला त्यांची रेडिएशनची ट्रीटमेंट चालू होती आणि ती आम्हाला बघवत नव्हती, इतका त्रास होत होता. काही करून निवडणुकीमध्ये त्यांचा जो झंझावात झाला त्या वेळच्या, त्यावेळेला सुरेशभाईंनी मला फोन करून सांगितलं की विठ्ठलभाई काही करून साहेबांना आपल्याला बाहेर काढलं पाहिजे, 8 दिवस त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे, तू त्यांना घेऊन ये, मी सगळी व्यवस्था करतो. साहेबांचे दुसरे एक मित्र ललित थापर तेही नाही आहेत आता, ज्यांची फार मोठी देशामध्ये परदेशामध्ये नाव आहे, कागदाच्या वगैरे मोठमोठ्या त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत, त्या त्यांनी सांगितलं की सगळी व्यवस्था आपण करू. आणि स्थळ ठरलं डेहराडून. डेहराडूनला आम्ही गेलो, म्हणजे एका बाजूला ललित थापर, एका बाजूला सुरेशभाई नेवेटिया, आणि तिसऱ्या बाजूला नानापेठेतला एक छोटा व्यापारी विठ्ठल मणियार. कॉम्बिनेशनचा आपण विचार करू शकता. आम्ही तिघांनी ते आयोजन केलं. 8 दिवस साहेबांच्या बरोबर आम्ही डेहराडूनमध्ये राहिलो. रादर साहेबांना आमच्याबरोबर आम्ही डेहराडूनमध्ये ठेवलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही, कारण त्यांची अस्वस्थता असायची की मी माझ्या कामाला कधी सुरुवात करू. पण त्यानंतर ते मित्रांमध्ये इतके घोळले गेले की अशा प्रकारचे त्यांचे मित्र ज्या वेळेला मी पाहिले, माझ्याबरोबर जोडले गेले. अनेक क्षेत्रातले अनेक मित्र, क्रीडा असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, उद्योग व्यवसायातील असतील, कुठलंही क्षेत्र घ्या, जिथे साहेबांचा अत्यंत महत्त्वाचा असणारी व्यक्ती मित्र नाही असं घडलेलं नाही. आणि ही मैत्री साहेबांच्या राजकीय पदांमधून कधीही घडलेली नाही. तुम्ही लक्षात घ्या, साहेबांची सगळी मैत्री जी आहे ती व्यक्तिगत वैयक्तिक पातळीवर घडलेली आहे. म्हणजे निळूभाऊ लिमयेंकडं त्यांच्या जंगली महाराजच्या पूनममध्ये आम्ही जाऊन बसायचो, पु ल देशपांडेंकडे जाऊन बसायचो, नरूभाऊ लिमयेंकडे जाऊन बसायचो. अशी अनेक पितृतुल्य व्यक्तिमत्व जी होती, त्यावेळेला आम्ही विद्यार्थ्यापेक्षा थोडे वर आलेलो, पण या सगळ्यांबरोबर बसण्या उठण्याची, गप्पा मारण्याची, त्यांच्याकडून ज्ञान घेण्याची प्रक्रिया
साहेब जी करत होते त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होत होती, कारण प्रत्येक वेळेला अशा वेळेला पुण्यात असतील तेव्हा साहेब मला घेऊन जायचे, आणि त्या व्यक्तींबरोबरचं माझं त्यानंतरचं जे नातं जुळलं ते वडील के जे नात्यानं, मी माझे वडील गेले 1975 साली, त्रास झाला होता, कोणी आपल्या वडिलांना घालवलं की काय त्रास होतो तो मलाही झाला होता. अभय फिरोदियांचे वडील नवलभाऊ फिरोदिया सांत्वनाला आले होते आणि मला रडायला आलं, मी रडलो त्यांच्या पुढं. त्यांनी मला कवटाळलं आणि म्हणाले की विठ्ठल रडू नको, तुला एक बाबा नाही, तुला एक वडील नाहीत, अनेक वडील आहेत, मला तू वडील मान. अशी मानणारी माणसं मला जी मिळाली ती साहेबांच्या जवळी, साहेबांच्या ॲसोसिएशनमुळं, साहेबांकडनं मिळालेल्या शिक्षणामुळं, साहेबांना मी ऑब्झर्व केल्यानंतर त्यांच्यातल्या गुणांमुळं हे सगळं मला प्राप्त झालं आहे हे सांगायला मला खूप गर्व वाटतो, आनंद वाटतो. आणि हे मिळवण्यासाठी अंकुशराव परत सांगतो की ती मैत्री मी माझ्याकडून तर राहणारच राहणार, माझ्यापेक्षा ती साहेबांकडून अधिक राहते याचा मला जास्त आनंद आहे. शेटर, तुम्ही साहेबांच्या अतिशय जवळ आहात, तुमच्या इतका नाही पण थोडाफार मी पण जवळ आहे. तुम्ही राजकीय त्यांच्याशी चर्चा करत नाही म्हणून सांगता, पण गेल्या 6-7 महिन्यातल्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं की ह्या काका पुतण्यांचं खरंच फाटलंय काही नुरा कुस्ती आहे? मी अजित पवारला अर्ध्या चड्डीत पाहिलेलं आहे, इतक्या त्या कुटुंबाचा जवळ असल्यामुळं त्याचा जो स्वभाव आहे पूर्वीपासून तो थोडासा जिद्दी, हट्टी, मी काय करेन ते करून दाखवेन अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव राहिलेला आहे. साहेबांनी विचार केला त्याचा थोडासा कल राजकारणामध्ये येण्याचा होता, कारण साहेबांच्या सुरुवातीच्या काळाच्या निवडणुका अजित पवारच बारामतीमध्ये बघायचे, त्यानंतर सुप्रियाची ज्या 1-2 निवडणुका झाल्या, इवन मागची निवडणूकसुद्धा, त्याच्यामध्ये अजित पवारांचा सहभाग अतिशय चांगला असायचा. म्हणजे संपर्क मतदारांमध्ये, लोकांमध्ये दांडगा, तेव्हा अशा या व्यक्तीला स्वतःची राजकीय एक महत्त्वाकांक्षा देखील आहे आणि ती काय असणं गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने हा मधला सगळा प्रकार झाला त्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या साहेबांनी माझ्याशी शेअर केल्या आणि त्या मी इथं शेअर करू शकत नाही. त्यांनी जरी मला सांगितलं नसेल तरी त्या गोष्टी त्या त्यांच्या मनात आणि माझ्या मनात राहणं इतपतच त्याचं मी पाळणार आहे, पाळतो आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न केला की हे खरोखरच एक नाटक आहे, मला असं वाटतं किंवा जाणवतं किंवा दिसतं किंवा अनुभवतो आहे, त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा नाटक नाही. अजित पवारांनी ठरवून टाकलं होतं, त्यांचे जे जवळचे राजकीय मित्र होते त्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की साहेबांना जाऊन विनंती करायची आणि आपल्याला जर का राज्यामध्ये काही काम करायचं असेल, काही लोकांना न्याय द्यायचा असेल तर सत्तेशिवाय तो देता येत नाही अशी एक त्यांची कल्पना मनापासून राहिलेली. कदाचित त्यांना विरोधामध्ये राहण्याचा फारसा प्रसंग आला न आल्यामुळं, एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडफड करतो तसं सत्तेतून काही माणसं बाहेर आल्यानंतर त्यांना अस्वस्थता येते, राहत नाही. या एका भूमिकेतून देखील आणि जर का आपण असेच राहिलो तर कदाचित आपण सत्तेमध्ये येऊ शकणार नाही अशा एका भूमिकेतून या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला, साहेबांना सांगितलं. परंतु साहेबांनी स्पष्टपणानं त्यांना व्यक्तिगत मीटिंगमध्येही सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या मार्गाला जाताय त्या मार्गाला मी येऊ इच्छित नाही, मी जाणार नाही, तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याची मी मुभा देतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वागा. आणि त्यानंतर हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, जाहीर रीतीनं देखील ह्या सभांमधनं त्यांची वक्तव्य होत आहेत, मला असं वाटत नाही. आणि कोणीही समजदार समंजस आपले सगळी मंडळी समोर बसलेली आहेत, आपल्यासारखे उल्हासदादांसारखे, संभाजीराव संजय काकड्यांसारखी मंडळी राजकारणामध्ये मुरलेली आहे, असं कधी होत नाही की हे नाटक करूया आपण आणि मग परत कधी देऊ, हे शब्दशः त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. दोन्ही आत्ता 2 तीरावर आहेत आणि 2 तीराच्या मध्ये जो बांध आहे तो बांध न तुटणार असा दिसतोय मला तरी. ठीक आहे, तुम्ही म्हणालात
आमची इच्छा अशीच राहील की हे केव्हा तरी संपलं पाहिजे, काय त्याला सांगेल. तुम्ही पण सांगता, राजकीय माणसांसमोर जो कोणी असतात त्याच्याकडे अनेक जण मुंगळे चिकटतात की विठ्ठलसेठ तुम्ही साहेबांवर जवळ आहात, हे विधानसभेचं तिकीट मला मिळावं किंवा कॉर्पोरेशनचं मला तिकीट द्यायला सांगा किंवा आणखी काही काही कामं सांगतात. पण तुम्ही मात्र हे कधीच स्वतःच्या अंगाला लावून घेत नाही, आमच्याकडनं कामं करून घेता. पण आम्ही म्हटलं की जर साहेबांना सांगा ना की बाबा शिवाजीनगरचं तिकीट द्या, तर तो राजकीय प्रांत माझा नाही, हे तुम्ही अंगाला चिकटून कसं लावून घेत नाही. त्याचं साधं गणित असं आहे की आमच्या दोघांमध्ये एक अलिखित असं कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्या साहेबामध्ये, की साहेबांनी माझ्या व्यवहारात पडायचं नाही, मला सल्ला द्यायचा नाही, आणि मी त्यांच्या कामात पडायचं नाही, त्यांना सल्ला द्यायचा नाही. त्यामुळं तेजी मंदीवर साहेब मला विचारतात की सध्या मार्केटमध्ये मी जर का राजकारणावर साहेबांशी बोलायला लागलो आणि त्यांना मला जाणवतं काही वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर नाही जाणवतं की आता त्यांना आवडत नाही. साहेबांची एक दुसरी खूण तुम्हाला सांगून ठेवतो, अनेक कार्यक्रमात तुम्ही साहेबांना प्रत्यक्ष बघता किंवा टी व्हीवरही बघतात, साहेबांना एखादी गोष्ट आता आवडली नाही तुम्ही थांबा असं सांगायचं असेल किंवा आलेल्या व्यक्तीला आता तू उठ असं सांगायचं असेल तर साहेब कधी सांगत नाहीत. साहेबांची आर्मची खुर्ची असते आणि मग ते आमवर बोटर असे तबला वाजवल्यासारखे वाजवायला लागतात, म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपण गप्प बसायचं किंवा समजून घ्यायचं की आता आपलं संपलं, आपण उठून बाहेर जायचं. तेव्हा मी जर का असं काही बोलायला लागलो तर तिथं ते वाजवतात हे मला माहिती आहे, त्यांना माहिती आहे की विठ्ठलला माझी खोडही माहिती आहे, तर ते मला फक्त शाब्दिक दृष्टीने सांगतात की विठ्ठलशेठ सध्या धंदा तुमचा मंदीत दिसतोय, तुम्ही राजकारणावर बोलायला लागलाय, तिथं मी थांबतो. धन्यवाद शेठ, अतिशय चांगली तुमची मैत्रीची आम्हाला या ठिकाणी गुपित उलगडली. माझा देखील एक जाता जाता सांगतो, कारण काही काळ असा असतो की त्यांच्याकडे येणारी माणसं कशात येतात समजतं, किंवा आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत तर ही अंकुश कशाटी आलाय, संजय नाना कशाटी आले, उल्लास त्यांना समजतं. एकदा असंच मला त्यांना काहीतरी सांगायचं होतं, बारामती गेस्ट हाऊस पासून आम्हाला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये यायचं होतं. मी म्हटलं साहेबांच्या गाडीतच बसलो, ते म्हटलं साहेबांना गाडीमध्ये करावं. पण साहेब हुशार, साहेब बारल्यानंतर ते पत्रकार नगर जे आहे ना, हे किती बदल झाला रे याच्यामध्ये, आता किती वेळ तिथून गेले असतील, काही बदल तर मला सांगायची काय आवश्यकता आहे. पुढे गेल्यानंतर सिम्बायसिस मधून कार्यक्रमाला सिम्बायसिसला खूप वेळ गेले असतील, ही अंकुशी इमारत कुठली रे, सिम्बायसिसची का, म्हणजे असं करत करत वेगळे विषय काढत बालगंधर्व कधी यायचं आणि आमच्या मनात आम्ही त्यांना कधी सांगायचं ते तसंच राहून जायचं. विठ्ठलशेठ अतिशय चांगली तुम्ही या ठिकाणी केली. अनेक जण या ठिकाणी ज्यांची मुलाखत घेणार आहेत ते आलेत, नेहमी पहिली मुलाखत किंवा पहिलं भाषण जे करायचं ते बरं असतं, त्याला वेळ बराच मिळतो, तो आम्ही घेतला. आज मला अंकुशराव आणि तुमच्या सर्वांच्या परवानगीने एकच किस्सा साहेबांच्या बाबतीत सांगावं असं वाटतो, जो मला माझ्या हृदयाला टच करून गेला आणि सतत तो आहे. साहेबांचं ज्या वेळेला मी तुमच्या परवानगीने एक सांगू का, तो थोडक्यात सांगा. साहेबांचं ज्या वेळेला ऑपरेशन झालं होतं गालाचं आणि निवडणुका झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपद घेतलं आणि काम सुरुवात केलं, त्या कामानंतर साहेबांना बोलता येत नव्हतं, कारण रोज 4 वाजता रेडिएशनची ट्रीटमेंट त्यांची चालू व्हायची, सकाळी ऑफिसला जायचे, वहिनीतीचा जायच्या, त्या 8 दिवसामध्ये मी साहेबांकडं होतो आणि दुपारी 1-1.5 वाजता साहेबांचा डबा वहिनी घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये यायच्या, कृषी त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि साधारणतः साहेबांना आपण कधी जेवताना पाहिलं असेल, सगळं व्यवस्थित असताना 10-15 मिनिटात साहेबांचं जेवण उरकायचं, पूर्ण जेवायचं, त्यांना जेवण आवडतं, सगळ्या प्रकारचं जेवण आवडायचं त्यांना, आता महाराज आलाय. तर अशा एका प्रसंगामध्ये ज्या वेळेला ते जेवायला सुरुवात करायचे, त्यावेळेला पाणीसुद्धा पिताना त्यांना रेडिएशनमुळे ही संपूर्ण जी त्वचा आहे ओठाची, ती इतकी नाजूक झाली होती की साहेबांची त्वचा लाल दिसत होती, रक्त आतून दिसत होतं इतकी ती लाल असायची.
पाणी सुद्धा पिण्याआधी साहेबांना लोकल अनस्थेशिया दिला जायचा आणि तो पाणी चमच्याने त्यांना प्यायचं. आज जात नव्हता ढकलायला लागत असे अशा वेळेला त्वचेला तो चिकटायचा आणि त्याच्या रक्त यायचा. संपूर्ण व्हाईट ॲपरन घातलेला साहेब 15 मिनिटात पूर्ण जेवणारा माणूस, पूर्ण जेवणाचं 1/4 जेवण साहेबाला अर्धा तास जेवायला लागायचं आणि तोपर्यंत हे संपूर्ण त्यांचं ॲपरन लाल होऊन जायचं. ही सगळी सहनशीलता ते सहन करत होते, आम्हाला बघवणाऱ्यांना सहन होत नव्हतं. तर मी सहज साहेबांना एकदा म्हटलं की साहेब आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का होत नाही, हे सगळं कसं सहन करताय? तर त्यांनी जीवनाचं सूत्र जे सांगितलं ते आपल्या सर्वांना लागू होतं. ते मला म्हणाले की विठ्ठल मी ॲडमिट झालो तर डॉक्टर मला ट्रीटमेंट देतील, ती घे नाही. त्या ट्रीटमेंट पुरतं तर डॉक्टर माझ्या वेदना कमी कशा होतील हे बघेल, परंतु 24 तास डॉक्टर माझ्याकडे उभं राहून मी काय करायचं किंवा ट्रीटमेंट 24 तासाची नसते. इतर राहिलेला जो काळ आहे तो मला एकट्याला माझ्यासाठी काढायला लागणार आहे आणि तो मी जर का कुठलाही विचार किंवा कुठलंही काम विचार मनात न घेता किंवा कुठलंही काम हाताने न करता जर करत राहिलो तर ह्या वेदना मला अत्यंत त्रासदायक ठरतील, सहन होणार नाही जितक्या होतील ज्या मी आज अनुभवतो. पण सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत ज्या वेळेला मी काम करतो त्यावेळेला वेदनांकडं माझं दुर्लक्ष होतं, कामावर माझं लक्ष लागतं आणि 4 ते 6 ज्या वेळेला मी हे घेऊन येतो 6 नंतर साहेब कोणाशीही बोलत नसत, त्या काळातही बोलत नसत, संपूर्ण लिखाणावर लिहून देऊन वाचणारा वाचायचा पिए आणि त्याच्यावर त्याचं उत्तर यायचं. अशा या परिस्थितीमध्ये त्या माणसाने 1 महिना काढला आणि त्या महिन्यानंतर जिद्द ज्याला म्हणतो ना, अनेक साहेबांना त्रास झाले, त्यांना स्टेन बसवली, त्यांचा खोब्याचं ऑपरेशन झालं, त्यांचं 2 गालाचं ऑपरेशन झालं, अनेक त्रास साहेबांना झाले. ते सगळ्या त्रासातून साहेबांनी डॉक्टरांना झिडकारलं. 15 दिवसाची फिजिओथेरपी त्यांची होती, साहेब 8 दिवसात फिजिओथेरपी ठेवून त्यांनी वॉकर बाजूला टाकला आणि एक काठी घेऊन चालायला लागले. अशा या जिद्दी असणाऱ्या माणसाकडनं तुम्ही सांगा अंकुशराव, अशा माणसाच्या जवळ राहिल्या तर कोण सोडेल हो, त्यांना किती शिकायला मिळतं आपल्याला. अतिशय खरे विठ्ठल, धन्यवाद.